पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरीही उल्हासनगर शहरात नाले सफाईला अजून सुरुवात झालेली नाही त्यामुळे शहरातले नाले कचऱ्यानं तुडुंब भरलेले असून पावसाळ्यात याचा शहरवासियांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत मान्सून मुंबईपासून काही अंतरावर येऊन ठेपला आहे जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि उपनगरात पावसाचं आगमन होण्याची चिन्ह आहेत मात्र असं असलं तरी उल्हासनगर शहरात मात्र अद्याप पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला सुरुवातच झालेली नाहीये उल्हासनगर महानगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरात तब्बल अठ्ठेचाळीस नाले आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीत यापैकी बहुतांशी नाले हे अजूनही कचऱ्यानं तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत नालेसफाईला सुरुवात न होण्यामागचं कारण म्हणजे अद्याप नालेसफाईची निविदा प्रक्रियाच पूर्ण झालेली नाहीये तरीही ही, ही, ही नालेसफाई एक ते दोन दिवसात सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी होईल असा भाबडा आत्मविश्वास उल्हासनगर महानगरपालिकेला आहे हो आमची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि पावसाळ्यापूर्वीची जी नालेसफाईची कामं आहेत ती आम्ही लवकरच एक दोन दिवसातच सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि यापूर्वीच्या तिमाहीची आमची जी नाल्याची सफाई होती ती झालेली आहे माननीय आयुक्त महोदय माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय आणि आम्ही स्वतः स्थळ प पाहणी करून मागील जे तिमाहीमध्ये जे नाले सफाई झालेली होती त्याची आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि जे काही आणखीन उर्वरित कामे जे आहेत पावसाळ्यापूर्वी होण्याची जी कामं आहेत ती तात्काळ सुरू होऊन आम्ही निश्चितच पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून घेण्याचा आमचा उद्दिष्ट आहे आणि असे प्रकारचे एकंदरीत छोटे आणि मोठे नाले म्हणून अठ्ठेचाळीस नाले उल्हासनगर महापालिकेच्या कार्यक्षेत आहेत ते आम्ही लवकर कारवाई पूर्ण करू पूर्वपरिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती नाही आहे आम्ही वेळेत आम्ही आमची कामं पूर्ण करू उल्हासनगर शहरातली नाल्यांची सध्याची अवस्था पाहिली तर पालिकेचा हा दावा खरा ठरेल का हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज पडणार नाही त्यामुळं आता ही प्रक्रिया पूर्ण होईल कधी आणि नाले सफाईला सुरुवात होईल कधी असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय एबीसी न्यूज उल्हासनगर